तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एंजल ब्रोकिंग ॲपमध्ये ट्रेड कसा घ्यायचा ते चला तर मग सुरू करू सर्वात पहिले आपल्याला ज्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे आहेत त्या कंपनीचं नाव ह्या इथं ॲड ॲड जिथं दिसतं आहे तिथं आपल्याला त्या कंपनीचं नाव एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर आपल्याला असा काही इंट युजर इंटरफेस दिसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारतं मारुती एन एस सी आणि मारुती बी एस सी तर ज्या एक्सचेंजमध्ये आपल्याला ट्रे ट्रेड घ्यायचा आहे तर ते आपण सिलेक्ट करायचं तर आपण या व्हिडिओसाठी आपण एन एस सीला सिलेक्ट करू जे आपण मारुतीची एन एस सीची स्क्रिप्ट ॲड केली होती ती आपल्या वॉचलिस्टमध्ये इथे ॲड झालेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला अजून जर कोणती स्क्रिप्ट किंवा कंपनी ॲड करायची असेल तर आपण इथे ॲडमध्ये जाऊन आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये आपण ॲड करू शकतो तर सर्वात अगोदर आपण पाहू की एंजल ब्रोकिंग ॲपमध्ये बाय कसं करायचं तर तर आपण अगोदर एन एस सीची आपली मारुतीची जी स्क्रिप्ट होती ती आपण ॲड केलेली वॉचलिस्टमध्ये तर त्याच्यावरती एकदा क्लिक केलं की आपल्याला हा जो इंटरफेस आहे हा हा ओपन होतो त्याच्यानंतर आपल्याला कराय आपल्याला बाय करायचं आहे तर आपण या या बायवरती क्लिक करणार बायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा असा युजर इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये आपण क्वांटिटी किती आहे बाय प्राइस काय आहे आपली ते आपण इथे सर्व टाकू शकतो ते कसं टाकायचं तर ते आपण बघू आता तर आपण अगोदर पाहू की लिमिट ऑर्डरमध्ये बाय कसं करायचं ते लिमिट ऑर्डर तर सध्या प्राईस चालू आहे सात हजार सहाशे बहात्तर रुपये तर आपल्याला पाहिजे ते थोड्या कमी किमतीमध्ये म्हणजे सात हजार सहाशे साठ रुपयेला तर आपण काय करणार की लिमिट ऑर्डर सिलेक्ट करणार आणि आपल्याला जी प्राईस पाहिजे तिथं आपण टाकणार आहे इथं सात हजार सहाशे साठ रुपये आपल्याला सात हजार सहाशे साठ रुपयेला की ह्या मारुतीचा एक शेअर पाहिजे म्हणून आपण ऑर्डर प्लेस करणार आपली तर त्याच्यानंतर आपण इथं कन्फर्म बायवरती क्लिक करणार ज्यावेळेस आपण कन्फर्म बाय बायवरती क्लिक करणार त्यावेळेस आपली ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाणार एक्झिक्यूट नाही होणार पेंडिंगमध्ये पडणार कारण आपण सात हजार सहाशे साठ रुपये प्राईस टाकलेली जोपर्यंत सात हजार सहाशे बहात्तर रुपये ती के प्राइस कमी होऊन सात हजार सहाशे साठ रुपयाला येत नाही तोपर्यंत आपली ऑर्डर पेंडिंगमध्ये राहणार पण ज्यावेळेस सात हजार सहाशे साठ रुपयाला प्राईज येईल मारुतीच्या मारुतीच्या शेअर्सची तर त्यावेळेस आपली ऑर्डर एक्झिक्यूट होणार आणि आपल्या अकाउंटला शेअर्स येऊन जाणार आता बघू की हे प्रोडक्ट टाईप काय असतं प्रोडक्ट टाईप काय असतं ते बघू आता आपल्याला आता, आता इथं तीन ऑप्शन मिळतात डिलेवरी मार्जिन आणि इंट्राडे तर हे तिन्ही पण ऑप्शन वेगवेगळे वे 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 काम करतात डिलेवरीमध्ये म्हणजे जर का आपल्याला शेअर्स लॉंग टर्मसाठी म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी आपण डिलिव्हरीमध्ये शेअर्स बाय करतो आणि मार्जिन म्हणजे आपल्याकडे पैसे नाही तर मग ते आपल्याला काय करणार की आपल्याला एंजल बुकिंग ॲपकडून आपल्याला काही पैसे मिळतात म्हणजे त्याला पण व्याज असतं तर ते मार्जिन घेऊन आपण जर बाय केलं तर त्याच्यावरती व्याज असतं झिरो पॉईंट फोर टू पर्सेंट काहीतरी असं व्याज आहे कन्फर्म नाही माहिती आहे मला पण असं काहीतरी व्याज लागतं त्याला तर त्याच्यासाठी आणि इंट्राडे जे आहे ते आपण एका दिवसामध्ये बाय करण्यासाठी असतं फक्त त्याच्यामध्ये आपल्याला आ, लिवरेज मिळतं ते लिव्हरेज कसं असतं बघा आता हे सात हजार सहाशे बासष्ट रुपये किंमत चालू आहे पण ते आपल्याला किती रुपयाला मिळते फक्त तीनशे त्र्याऐंशी रुपयाला हे असतं लिवरेज म्हणजे आपल्याकडे कमी पैसे जरी असले तरी आपण जास्त किमतीचा शेअर्स घेऊ शकतो पण ते फक्त इंट्राडेमध्ये इंट्राडेमध्येच आपण घेऊ शकतो पण त्याच्यासाठी एक आर्ट असते की आज घेतला शेअर इंट्राडे म्हणजे आज शेअर घेतला तर आजच त्याची बाय केलेला असेल तर आपण सेल करणार आणि सेल केलेला असेल तर बाय करून आजच्या आजच देणार त्यांना तर ही सर्व प्रोसेस झाली लिमिट ऑर्डरमध्ये बाय कसे करायचे ते तर आता आपण पाहू मार्केट ऑर्डरमध्ये बाय कसे करायचे ते तर मार्केट ऑर्डरमध्ये पण सेमच असतं क्वांटिटी वगैरे आपल्याला किती पाहिजे ते फरक फक्त इथेच येतो की आपण लिमिट सिलेक्ट करण्याच्याऐवजी आपण मार्केट सिलेक्ट करतो तर त्याचा काय फरक पडतो ते बघू आपण मार्केट जर आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला इथं प्राईस टाकायची काही गरज नाही म्हणजे मार्केटला जी प्राईस चालू आहे आता जी सर जसं सात हजार सहाशे सत्तर रुपये प्राईस चालू आहे तर याच प्राईजला आपल्याला आपली ऑर्डर एक्झिक्यूट होणार तर आपल्याला इथं प्राईस टाकायची काही गरज नाही आणि हे जर आपण लिमिटमध्ये केलं तर आपल्याला इथं प्राईस टाकावी लागणार आहे तर आपण क्वांटिटी मार्केट प्राईस इंट्राडे हे सर्व सलेक्ट केल्यानंतर आपण बायवरती क्लिक करून आपली ऑर्डर प्लेस करू शकतो आपण इथून त्याच्यासाठी पण आपल्याला तीनशे त्र्याऐंशी रुपये लागणार आहेत इंट्राडेसाठी फक्त हे जर डिलिवरीमध्ये गेलं तर आपल्याला सात हजार सहाशे सत्तर रुपये लागणार तर आता आपण पाहू सेल ऑर्डर कशी प्लेस करायची ते तर आपण सेल ऑर्डर कधी प्लेस करतो ज्यावेळेस आपला व्ह्यू बेरिश असतो बेरिश म्हणजे डाऊन साईडला जर तुम्हाला म्हणजे वाटतं की आता एखादा पर्टिक्युलर पॉईंटपासून की आता मार्केट इथून खाली जाईल तर त्यावेळेस आपण सेल करतो तर फक्त सेल आपण इंट्राडेमध्येच करू शकतो म्हणजे अगोदर सेल करणार आणि नंतर बाय करून देणार त्यांना तर आता खूप जणांना समज समजणार नाही की आपण पाय करण्याच्या अगोदरच आपण सेल कसे करणार तर त्याच्यासाठी तर एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो तर तुम्हाला समजून जाईल की समजा एक पेन आहे एका तुमच्या मित्राकडे एक पेन आहे त्याची किंमत आहे शंभर रुपये मग तुम्ही त्या मित्राकडून त्या मित्राचं नाव आहे एक्स वाय झेड तर त्या एक्स वाय झेडकडून तुम्ही पेन घेतली तुम्ही उधार घेतली तुमची पेन नाही ती ती तुम्ही तुमच्या मित्राची उधार घेतली आणि ती तुम्ही पेन शंभर रुपयाला विकली मग नंतर थोड्या वेळामध्ये ते काय झालं पेनची किंमत कमी झाली पेनची किंमत झाली समजा नव्वद रुपये मग तुम्ही काय करणार की ती नव्वद रुपये झाली ना मग तुम्ही ती नव्वद रुपयाला परत पेन बाय केली तुम्ही नव्वद रुपयाला बाय केली आणि शंभर रुपयाला विकली होती मग तुम्ही पेन ती जी होती ती तुमच्या मित्राला परत करणार कारण तुम्ही ती उधार घेतलेली होती ती तुमची पेन नव्हती मग तो जो डिफरन्स होता मधला नव्वद आणि शंभरमधला जो दहा रुपयाचा डिफरन्स आहे तो तुमचा प्रॉफिट झाला अशा पद्धतीनं आपण शे शेअर्सचे पण आपण सेल करू शकतो म्हणजे आपल्याकडं शेअर्स नाहीत तरी पण आपण सेल करू शकतो पण त्याच्यासाठी एक आठ आहे की इंट्राडेमध्येच आपण सेल शेअर्स सेल करू शकतो आणि इंट्राडेमध्येच आपण ते शेअर्स बाय पण करून द्यावं लागतं आपल्याला जर आपण बाय नाही केले तर आपल्याला म्हणजे आपलं जे ऑर्डर असेल ते आपल्या ब्रोकरकडून बाय करून एक्झिक्यूट झाले होऊन जाईल ती तर आता आपण पाहू की सेल कसे करायचं ते सेम आपल्या वॉचलिस्टमध्ये मारुतीचा स्टॉक आहे स्क्रिप्ट ॲड आहे तर त्याच्यावरती आपण एकदा क्लिक केले की आपल्याला हा असा डिस्प्ले येतो डिस्प्ले तर आता आपण बघू आपण सेल कसे करायचे ते तर आपल्या वॉच वॉचलिस्टमध्ये अगोदरच मारुती ॲड आहे तर आपण याच्यावरती एकदा क्लिक केले की आपल्याला हा असा युजर इंटरफ्यूस येतो तर याच्यामध्ये आपल्याला इथे सेल आहे इथं तुम्हाला दिसणार नाही ह्याच्या खाली एक सेल आहे हे कसं बाय आहे एस एम इकडे एक सेल आहे त्याच्यावरती आपण क्लिक करणार क्लिक केल्यानंतर ह्या आप आपल्याला असा यूजर इंटरफेस येतो तर याच्यामध्ये क्वांटिटी प्राईस लिमिट ऑर्डर मार्केट ऑर्डर इंट्राडे मार्जिन डिलिव्हरी हे सर्व ऑप्शन आहेत आता तर आता हे काय आता आपण आता समजून घेऊ सगळे तर सेम आपण ज्या पद्धतीने क्वांटिटी बाय करण्यासाठी टाकतो त्याच पद्धतीने आपण सेलसाठी पण आपण क्वांटिटी प्लेस करतो आता लिमिट ऑर्डरमध्ये आपल्याला सेल करायचं आहे म्हणजे आता किंमत सुरू आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये तुम्हाला वाटतं की अजून थोडंसं मार्केट वरती जाईल आणि नंतर तिथून असं खाली येईल तर मग तुम्ही इथं ही ऑ ही लिमिट झाली तुमची म्हणजे किती आपण इथं प्राईस किती टाकली सात हजार सहाशे ऐंशी म्हणजे इथं सात हजार सहाशे ऐंशी रुपये असं समजा म्हणजे तुम्हाला आता आता सध्या इथं मार्केट सुरू आहे तुम्हाला वाटते की थोडं वरती जाईल आणि तिथून नंतर खाली येईल तर आपण अशी लिमिट ऑर्डर प्लेस करू शकतो इथंच असताना आपण ही ऑर्डर प्लेस केली इंट्राडेमध्ये तर इथं सेल आणि नंतर परत एकदा कन्फर्म सेल बन येईल त्याच्यावरती क्लिक केली की आपली ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल आत्ता जी सांगितली ती होती लिमिट ऑर्डर तर आता पाहू आपण मार्केट ऑर्डर मार्केट ऑर्डरमध्ये मा सेम क्वांटिटी प्लेस करायची मार्केट प्राईजवरती सेल होणार म्हणजे मार्केट प्राईजवरती म्हणजे जे इथं आपण टाकायची काही गरज नाही मार्केट प्राईज म्हणजे आपल्याला इथं जी सुरू आहे त्याच प्राईजला सेल होऊन जाणार आपली जी काही ट्रेड असेल तो एक्झिक्युट होऊन जाणार मार्केट प्राईजवरती आपल्याला इथं प्राईज काही टाकायची गरज नाही ते पण इंट्राडेमध्ये आणि डिलिव्हरीमध्ये सेल करता येत नाही आपल्याला इक्विटीमध्ये डिलिव्हरीमध्ये सेल करता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शनमध्ये सेल करावं लागतं फक्त आपल्याला इंट्राडेमध्ये सेल करता येतं आणि त्याच्यासाठी लागणारं मार्जिन पण तीनशे त्र्याऐंशी रुपये जेवढं बाय करण्यासाठी लागतं तेवढं सेल करण्यासाठी पण लागतं जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मॅसेज करा मला मी तुम्हाला नक्की मदत करेल तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस एल कसा लावायचा टार्गेट कसे लावायचं ते मी एक्सप्लेन करतो तोपर्यंत मार्केट वॉच करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद